राजुरा पत्रकार संघ पत्रकार एसोसिएशन जेसीआई राजुरा रायल की ओर से शिक्षा क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले और गोंडवाना यूनिवर्सिटी में सीनियर सदस्य चुने गए प्राध्यापकों का, इसके अलावा सामाजिक दायित्व वहन करने वाले कुछ गणमान्य व्यक्तियों का सत्कार का कार्यक्रम बीते दिन आयोजित किया गया था। इस मौके पर अतिथियों में पूर्व विधायक एडवोकेट वामन राव चटप, पूर्व विधायक दर्शन निमकर, पूर्व नगराध्यक्ष अरुण धोटे, पूर्व जिला परिषद सदस्य अविनाश जाधव, पूर्व प्राचार्य दौलतराव भोंगड़े के साथ सत्कार मूर्ति प्राचार्य डॉक्टर संभाजी वरकड़, प्राध्यापक डॉक्टर संजय गोरे, प्राध्यापक धोपटे, एडवोकेट दीपक चटप, अध्यापक गावंडे जामुलकर मैडम, जेसीआई रॉयल की प्रभारी शुक्ला मैडम, ज्येष्ठ नागरिक सुदर्शन दात्तेवार आदि मंच पर आसीन थे। इस मौके पर सभी मान्यवरों ने अपना मनोगत व्यक्त किया। तो सुनिए इस मौके पर पूर्व विधायक एडवोकेट वामन राव चटप ने क्या कहा। आचार्य देव भाव आचार्य म्हणजे गुरुदेव, नंतर मग आमच्या सारखे वगैरे वगैरे अतिथी देव भाव आहे आणि म्हणून गुरुचं स्थान सगळ्यात वरच आहे आणि गुरुचं काम ज्योत असे ज्योत जगा, गुरुचं काम गुरुदेव ज्योत असे ज्योत जगा। एका देवाने जसे 100 दिवे लावावे तसं एका शिक्षकांकडे एका प्राध्यापकाकडे एका लेक्चरकडे असणार ज्ञान ते परकोलीत होऊन 100 पोरा घडत जातात, म्हणजे पिढ्या पुढची पिढी घडत जातात। हे करण्यामध्ये आम्ही चुकलो तर आम्हाला शिक्षा मिळेल, पण तुम्ही चुकले तर समाजाचा जो तुमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जातो, ठेस पोहोचते आणि एक पिढी बर्बाद व्हायचा धोका यातून तयार। साथ ही इस दौरान एडवोकेट दीपक चटप ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। छोट्या छोट्या सूत्रांचं पालन करत ही त्यांच्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असतात, म्हणून ते आपले आयुष्य यशस्वी होत असतात याची जाणीव मला होती। आणि तुमच्या सगळ्यांचं नैतिक प्रेशर, त्यामुळेच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मानत आणि संपूर्ण वाटचाल लॉचं शिक्षण घेत असताना जाधव सर मी सुरू ठेवली आणि पुढे मग असीम सरोदे सर, त्यांचा आपण टी व्ही चॅनल्स आणि डिबेट्सवर ऐकत असतो, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली। एकदा आम्ही मुंबईला गेलो होतो, मुंबईला गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह असा संपूर्ण परिसर बघून आल्यानंतर जेव्हा आम्ही आधी आधी नावाच्या एका दर्ग्याला वरकड सर भेट दिली, तर दर्ग्याचं वैशिष्ट्य असं होतं, मधोमध दर्गा आणि चौबाजूनी अरबी समुद्र, तरी आर्किटेक्चरच्या वैशिष्ट्याच्या दृष्टीने तो दर्गा कधीही बुडत नाही। त्या दर्ग्याचं दर्शन घेऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा असं लक्षात आलं, इथल्या बाथरूमचं 1 नंबर असेल 2 नंबर असेल संपूर्ण पाणी थेट अरबी समुद्रात सोडलं जातंय। तर आत्ताच आपण गिरगाव चौपाटीवरून खेळून आलो, इथं समुद्राचं पाणी जरा खारड वाटलं, ते पाणी आलं की काय असा विचार। सिटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि कृष्ण कुमार की रिपोर्ट।